राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसापूर्वीच शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. शाईफेकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी चंद्रकांत दादांनी नामी शक्कल लढवली आहे. नेमकं काय केलं चंद्रकांत दादांनी हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. परंतु त्याआधी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर त्याचं झालं असं, एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर याच प्रकरणी पुण्यातील पिंपरीत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत दादा चांगलेच भडकले. कसंबसं हे प्रकरण शांत झालं. अशात चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीपासून वाचण्यासाठी फेस शिल्डची नामी शक्कल लढवली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या फेस शिल्डची सर्वत्र चर्चा आहे. त्यांना डोळ्यांची दुखापत असल्याचीही माहिती आहे. संरक्षणासाठी चंद्रकांत पाटील काळजी घेत असल्याचंही बोललं जात आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र समाज माध्यमांवर पुन्हा शाईफेक करू अशा आशयाची पोस्ट दिसून आली आणि यामुळेच दादांनी हे शिल्ड घातलं असल्याचंही चर्चा आहे. काहीही असो, आता चंद्रकांत पाटील मात्र स्वतःला सेफ ठेवणंच योग्य समजत आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.